गावातल्या शंकरी रात्रीपासून जात होतो. अमावस्याची रात्र होती. किरण असा आवाज येतो. काळा कुठं अंधार होता. काय करावं काय सुचत होते. टाकलेलं पाऊल पुढे उचलत नव्हतं. काळजाचे ठोके वाढलेले होते. डोळ्यावर काळ्या अंगाचा कपडा बांधा अशी स्थिती होती. अशा कोटून आला कसा आला का आला येथेच का आला कोणी पाठवला माझ्या पशीच का पाठवला माहित नाही कोणी कागव माझ्या जवळ आला तो पुढे मी मागे तो पुढे मी मागे तो पुढे मी मागे तो पुढे मी मागे अशा चालत होतो आणि शेवटी मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचतो आणि या ध्येयापर्यंत पोहोचवणारा माझा काजवा दुसरे तिसरे कोणी नसून तर ते माझे गुरुवरी आहे आणि या गुरुवरी औभाग्य संसार सुखाचा करीण आनंदे बनीन तिन्ही लोकी अशी विश्व मंगलाची प्रार्थना करणारे विश्वभावी ज्ञानोपारण आम्हा गरीबांना शब्दाची तरत नाही शब्दाची तशाचे यज्ञ करून अशा प्रकारे शब्दाचे महत्व आणि सामर्थ्य म्हणून सांगाय तोरण पर्यंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आकाशापेक्षा विशाल सागरा इतकाच खोल गुलाबापेक्षा कोमल चंद्रा इतकाच शीतल मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज भीमा आणि सामोरे जाणारा हुतात्मा हे धर्मवीर हुतात्मा शंभू राजा काळ कुणापुढे झुकत नाही परंतु याच काळाच्या छातारावर पाय ठेवून अवघ्या जगाला जसं ताट मानणे जगाला शिकवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या मुलगा सर्व महामहिमांना खरं तर आज 5 सप्टेंबर या 5 सप्टेंबर म्हणजे फक्त आणि फक्त या दिवसातून एकच उद्देश वाटतो ते म्हणजे आपल्या जीवनातील सर्व गुरुवरी आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे बस एवढाच उद्देश असतो. परंतु मित्रांनो माझ्या वाचनातून किंवा मी जे काय अनुभवलं त्यातून मला एक असं सुचलं की भारतापासून भारताच्या इतिहासात सुरुवातीपासून अशी एक टीम आहे असा एक संघ आहे की आपल्या सर्वसामान्यांमध्ये अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आता आपण सध्या सुरुवातीपासून काय करतोय की 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतोय का तर सर्वपल्ली राधाकृष्णांचे योगदान आहे शिक्षणाबद्दल ते तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला ते सांगणार नाही. परंतु ही जी टीम आहे ती काय करते की आता त्यांना त्यांच्याबद्दल आदर नाही नात्यांना सावित्रीबाई फुलेबद्दल आदर नाही ना महात्मा फुलेबद्दल आहे ना राधाकृष्णांबद्दल आहे त्यांचा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये अस्मिता निर्माण करायची. म्हणून ते काय करतात सावित्रीबाई फुले जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सांगतात. मित्रांनो आपल्यामध्ये आपण सर्वसामान्यांमध्ये तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सावित्रीबाई फुलेबद्दल तेवढा आहे अभिमान असला पाहिजे आणि तो आहे पण परंतु या आमच्या लोकांच्या विचारांना तुम्ही आधी जाऊ नका. तुम्ही जी आपली परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे ती परंपरा चालत तेव्हा मला एवढं वाटतं आणि शिक्षक दिन म्हणजे फक्त आपल्या गुरुवऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे पाच एवढाच उद्देश ठेवला पाहिजे बाकीच्या काही गोष्टी करू नका. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे ती ओवी आणि तो भाव आपल्या गुरुवर्याबद्दल असला पाहिजे आणि तो मी माझ्या सर्व गुरुवर्याबद्दल जपतो. ती ओवी अशी आहे आता हृदय आपले वरी चौपावले वरी पैसम पावले श्री गुरुंचे या पद्धतीने आपल्या शिक्षकाबद्दल आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. आता मुलं सांगतात की शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक आदर शिकवतात तसं शिकवतात परंतु तो माझ्यासाठीचा तो प्रयत्न म्हणजे सूर्यावर थांबण्यासारखा प्रयत्न झाला म्हणून मी तो काय प्रयत्न करणार नाही कारण माझं वय आहे 20-25 वर्ष आणि शिक्षकांचा अनुभव आहे 20-25 वर्ष मी काय सांगणार ते काय शिकवतात आणि काय नाही त्याच्याबद्दल मी तो सूर्यावर थांबण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु आणि सुरुवात आताच सुरुवात झाली आहे म्हणून तुम्हाला एक दोन गोष्टी खूप गांभीर्य आहे आणि आमच्या कामातून बोलायला सांगतात त्यात मी बोलतो की ते म्हणजे सर्व कांबळे सरांबद्दल एक गोष्ट तुम्हाला बोलायची वाटते ती म्हणजे असे हसायचं काही मुद्दा नाही फार गांभीर्याचा मुद्दा आहे कारण जी पर्यंत जे गोष्टी मी अनुभवल्या किंवा ज्या गोष्टी जे अनुभव शकतो त्या गोष्टी करू शकतो. कांबळे सर आम्हाला प्रॅक्टिकल नाही ते प्रॅक्टिकल असताना वारंवार प्रत्येकालाही जाणीव करून देत आहे की जे मुलं गावाकडून आले ते प्रॅक्टिकल करताना किंवा ते विचारताना सगळ्यांना मित्रांना बोलताना ते घाबरतात. तुम्ही त्यांच्यापाशी जावा त्यांना काय ऐकले त्यांचा विचारा हा जो त्यांचा विचार आहे तुम्हाला खूप आवडतोय. ही गोष्ट फक्त ज्या ज्यांनी अनुभवले तेच करू शकतात त्याच्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आतापर्यंत आपण ऐकले की नावामध्ये ताकद असते काय
पाच बोलत करता. परंतु जर तुम्ही वाचन केलं तर मित्रांनो तुम्हाला त्याच्या